नमस्कार, मल्हार टीव्हीच्या सकाळच्या बातमीपत्रामध्ये आपलं स्वागत. गुन्हे चोरून त्यांची कत्तल करणाऱ्यांचा त्वरित शोध घेऊन त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करावी, तसेच ज्यांच्या गुरांची चोरी झाली आहे त्या शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्यावी, अन्यथा जनआंदोलन छेडण्यात येईल असा इशारा नवगाव आगरी समाज संघटनेने दिला आहे. या संदर्भात संघटनेचे अध्यक्ष तुकाराम पाटील यांनी मुरुड तहसीलदारांची भेट घेऊन हे निवेदन दिले. यावेळी संघटनेचे उपाध्यक्ष नरेश वारगे, सचिव संदीप कमाने, खजिनदार आदेश भोईर, ॲडव्होकेट मानसी बेकर, ॲडव्होकेट दत्ता पाटील, प्रवीण बेकर यांच्यासह सदस्य उपस्थित होते. दरम्यान मुरुड पोलिसांना दोन आरोपींना पकडण्यात यश आले आहे, परंतु इतर आरोपी मोकाट आहेत, त्यांना तात्काळ जेरबंद करावे. या कत्तलीमध्ये वापरण्यात आलेली साधन सामुग्री आणि वाहने जप्त करावी, संबंधितांवर गुन्हा दाखल करावा, तसेच ज्या शेतकऱ्यांची गुरे चोरून नेऊन कत्तल करण्यात आली आहे त्यांना योग्य ती नुकसान भरपाई मिळावी अशा मागण्या निवेदनात करण्यात आल्या आहेत. मसळा तालुक्यात सप्टेंबर ते ऑक्टोबर या काळात विंचू सर्पदंशाच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. या दोन महिन्यांच्या कालावधीत मसळा तालुक्यात विंचू सर्प आणि अन्य दंशांच्या 159 घटनांची नोंद झाली असल्याची माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ सागर काटे यांनी दिली आहे. मसळा ग्रामीण रुग्णालयात सप्टेंबर ऑक्टोबर या दोन महिन्यात विंचू सर्प आणि अन्य दंशांच्या 76 जणांवर उपचार करण्यात आले, त्यामध्ये विंचूदंशाचे 32, सर्पदंशांचे 11, कुत्रादंशांचे 27 रुग्णांचा समावेश आहे, तर उर्वरित 6 रुग्णांना मधमाशी, अन्य कीटक, मांजर आणि उंदीर यांनी दंश केला होता. ग्रामीण भागातील मसळा, मेंदळी, खामगाव आणि प्राथमिक आरोग्य केंद्र आणि पाभरे येथील जिल्हा परिषद दवाखान्यांमध्ये विंचू सर्प आणि अन्य दंश झालेल्या 83 जणांवर उपचार करण्यात आले, त्यामध्ये विंचू 26, सर्प 14, कुत्रा 25 तर अन्य दंशाच्या 18 रुग्णांचा समावेश आहे. मन म्हणजे जाणीव जेव्हा तुम्हाला नियंत्रित करते तेव्हा तुमचं जीवन भरकटत जातं, मात्र जेव्हा आपण जाणीवेला नियंत्रित ठेवतो तेव्हा भरभराट होते, असे मौलिक मार्गदर्शन जीवनविद्या मिशनचे विश्वस्त प्रल्हाद वामनराव पै यांनी कर्जत येथे केले. सद्गुरू वामनराव पै यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त जीवनविद्या मिशनच्या वैजनाथ येथील सद्गुरू सहवासमध्ये आनंद मेळाव्याचं आयोजन करण्यात आले आहे. या मेळाव्यात मिशनचे विश्वस्त प्रल्हाद पै यांनी मार्गदर्शन केले. मन स्थिर होण्यासाठी शहाणपणाचे अधिष्ठान असायला हवे, त्यासाठी सतत सकारात्मक विचार करा असा सल्ला त्यांनी यावेळी दिला. आमदार गणेश नाईक, माजी खासदार संजीव नाईक यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. मुरुड तालुक्यातील विहूर ग्रामपंचायत हद्दीमधील किमान 100 विद्यार्थी रोज नांदगाव हायस्कूलमध्ये जातात, मात्र बस उपलब्ध नसल्याने त्यांना शाळेच्या वेळेत पोहोचता येत नव्हते, यामुळे विद्यार्थ्यांचे मोठे नुकसान होत होते. शाळेच्या वेळेत एसटी बस सुरू करावी यासाठी विहूर ग्रामस्थांनी मुरुड आगार व्यवस्थापकांना निवेदन दिले होते. त्याची दखल घेऊन आगार व्यवस्थापकांनी दररोज सकाळी 9:30 मुरुड नांदगाव बस सुरू केली. या गाडीचा शुभारंभ ग्रामस्थ नरेश दिवेकर यांच्या हस्ते करण्यात आला. ग्रामस्थांनी आगार प्रमुखांचे आभार मानले. या बसमुळे विहूर मोरे परिसरातील विद्यार्थ्यांची सोय झाली आहे. दिवाळीनिमित्त राष्ट्रीय स्वयंसेवक संघ जनकल्याण समितीच्या रोहा शाखेतर्फे मुरुड तालुक्यातील वाळवटी आदिवासी वाडीमध्ये भाऊबीज ओवाळणी कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी 33 आदिवासी महिलांना नवीन साड्यांचे वाटप करण्यात आले. यावेळी जनकल्याण समितीचे उदय जोशी यांनी दिवाळी आणि भाऊबीजचे महत्त्व उपस्थितांना सांगितले, तसेच जयेश छेडा यांच्यातर्फे देण्यात आलेल्या ब्लँकेट्सचेही वाटप करण्यात आले. यावेळी वाळवटी आदिवासी वाडीमधील प्रमुख किरण जाधव, अंशकालीन आरोग्य रक्षक केशव जाधव, जनकल्याण समितीचे श्रीपाद गिरधर, श्रीपाद पाळंदे, श्रुती पाळंदे यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते. विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी नुकताच माणगाव येथील SS निकम इंग्लिश स्कूल अँड ज्युनियर सायन्स कॉलेजला सदिच्छा भेट दिली. माणगाव एज्युकेशन ट्रस्टचे अध्यक्ष डॉ MS निकम यांनी त्यांचे स्वागत केले. शिक्षणाने माणूस सुशिक्षित होतो परंतु सुसंस्कृत नाही. आज मला सर्वात चांगली गोष्ट भावली ती म्हणजे आपण निसर्गाचा डिप्लोमा सुरू केला आहे. माणुसकीचे धडे आपण देत आहात, यातच आपली खरी श्रीमंती आहे, असे सांगून ॲडव्होकेट उज्ज्वल निकम यांनी शाळेचे कौतुक केले आणि पुढील वाटचाली शुभेच्छा दिल्या. यावेळी संस्थेचे सचिव सुभाष मेथा, खजिनदार अमृत दोशी, स्कूल कमिटीचे चेअरमन ॲडव्होकेट प्रकाश ओक यांच्यासह शिक्षक, विद्यार्थी आणि कर्मचारी उपस्थित होते.
अलिबाग येथील RCF थर्ड कंपनीत 19 ऑक्टोबर रोजी झालेल्या स्फोटमध्ये 5 जणांचा मृत्यू झाला होता. या प्रकरणी आता 4 जणांवर अलिबाग पोलीस ठाण्यात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यामध्ये ठेकेदार, सुपरवायझर आणि कंपनीमधील 2 वरिष्ठ अधिकाऱ्यांचा समावेश आहे. RCF थर्ड प्रकल्पात 3 जणांचा जागीच मृत्यू तर 3 जण गंभीर जखमी झाले होते. यातील 2 जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. या स्फोटाची उच्चस्तरीय चौकशी करण्यात आली. या चौकशीचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर आता 4 जणांविरोधात अलिबाग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी निरीक्षक शैलेश सणस अधिक तपास करत आहेत. रोटरी क्लब ऑफ पनवेल सेंट्रलकडून पनवेल महापालिकेच्या 6 नागरी प्राथमिक आरोग्य केंद्रांना प्रत्येकी 1 असे 6 ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर तसेच गावदेवीपाडा येथील नागरी प्राथमिक आरोग्य केंद्रात 1 सोनोग्राफी मशीन देण्यात आली आहे. MGM सोनोग्राफी तज्ज्ञ डॉक्टर रोज 10 ते 1 या वेळेत या प्राथमिक आरोग्य केंद्रावर रुग्णांच्या तपासणीसाठी येणार आहेत. हे ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर आणि सोनोग्राफी मशीन महापालिकेचे माजी सभागृहनेते परेश ठाकूर, माजी नगरसेवक अनिल भगत, नितीन पाटील यांच्यासह रोटरी क्लबच्या सदस्यांच्या उपस्थितीत आयुक्त गणेश देशमुख यांच्याकडे सुपूर्द करण्यात आले. नागरिकांनी या सेवेचा लाभ घ्यावा असे आवाहन यावेळी आयुक्तांनी केले. राज्यातील शेतकऱ्यांना पावसामुळे झालेल्या नुकसान भरपाईपोटी आतापर्यंत 4,700 कोटी रुपयांची वाढीव दराने मदत दिल्यानंतर आता ऑक्टोबरमधील पावसाने झालेल्या नुकसानीसाठीसुद्धा मदत देण्याचा निर्णय बुधवारी राज्य मंत्रिमंडळाने घेतला. त्यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. ऑक्टोबरमध्ये पावसामुळे राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. प्राथमिक अंदाजानुसार सुमारे 25 लाख हेक्टर जमिनीचे नुकसान झाले आहे. आजपर्यंत कधीही सततच्या पावसामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना नुकसान भरपाई दिली जात नव्हती, पण आमच्या सरकारने प्रथमच अशा शेतकऱ्यांना वाऱ्यावर न सोडता दिलासा देण्याचा निर्णय घेतला असून यासाठी सुमारे 750 कोटी रुपये इतके वाटप करण्यात आले आहे. आम्ही महसूल आणि कृषी विभागाला निर्देश दिले होते त्याप्रमाणे सततच्या पावसामुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे वेगाने सुरू असून या संदर्भात प्रशासनाला सूचना दिल्याने तसेच राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत चर्चा झाल्याप्रमाणे या शेतकऱ्यांचे पंचनामे लवकरात लवकर संपवावेत असे निर्देश देण्यात आले असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले आहे. T20 विश्वचषक स्पर्धेत भारतीय क्रिकेट संघाने बुधवारी बांगलादेशचा 5 धावांनी पराभव केला. पावसाचा व्यत्यय आल्यामुळे टीम इंडियाचा पराभव निश्चित मानला जात होता, मात्र पाऊस थांबल्यानंतर भारतीय गोलंदाजांनी कमाल करत सामना फिरवला. त्यामुळे भारताचा उपांत्य फेरीचा मार्ग मोकळा झाला आहे. भारताने 20 षटकांमध्ये 6 बाद 184 धावा केल्या. बांगलादेशला सामना जिंकण्यासाठी 185 धावा करायच्या होत्या. पावसामुळे डकवर्थ लुईसच्या नियमानुसार धावांचे लक्ष 16 षटकांमध्ये 151 करण्यात आले होते. भारतीय गोलंदाजांनी बांगलादेशला 145 धावांवर रोखत संघाला विजय मिळवून दिला. प्रवासी कराची वसुली कर्मचाऱ्यांमार्फत सुरू केल्यामुळे माथेरान नगर परिषदेच्या उत्पन्नांमध्ये भर पडली आहे. दिवाळीच्या हंगामात 24 ते 30 ऑक्टोबर या केवळ 7 दिवसांमध्ये 40,350 पर्यटकांकडून नगर परिषदेला 20,53,000 इतकी विक्रमी उत्पन्न प्राप्त झाले आहे. माथेरान नगर परिषदेतर्फे दरवेळी प्रवासी कर वसुलीचा ठेका जात होता. आजवर अनेक ठेकेदारांनी या ठेक्याची पूर्ण रक्कम अदा केली नसल्यामुळे नगर परिषदेला लाखो रुपयांचे नुकसान सोसावे लागत होते. मात्र सुरेखा भंगे यांनी मुख्याधिकारी पदाचा कार्यभार स्वीकारल्यानंतर त्यांनी नगर परिषदेचा मुख्य आर्थिक स्रोत असलेल्या प्रवासी कर संकलनावर लक्ष केंद्रित केले. ठेका न देता नगर परिषद कर्मचाऱ्यांकडून प्रवासी कर वसुली सुरू केल्यामुळे उत्पन्नात भर पडली आहे. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून हर घर जल मिशन योजना प्रभावीपणे राबवली जात आहे. त्याअंतर्गत भाजपचे रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रयत्नांमुळे पनवेल तालुक्यामध्ये या योजनेकरिता 1,06,00,000 रुपयांचा निधीची मंजुरी झाली आहे. यामध्ये तुरमाळे येथे 57 लाख आणि सांगुर्ली येथे 49 लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला असून या योजनेअंतर्गत दोन्ही गावांमध्ये पिण्याच्या पाण्याची टाकी उभारण्यात येणार आहे. या कामाचे भूमिपूजन भाजपचे पनवेल तालुकाध्यक्ष रुचिर भगत यांच्या हस्ते झाले. यावेळी भाजपचे केळवणे विभागीय अध्यक्ष मंगेश वाकडीकर, नांदगावचे माजी सरपंच अविनाश गायकर, तुरमाळेचे माजी सरपंच दत्तात्रय हातमोडे, शरद वांगेलकर, संतोष पारधी, माजी सदस्य विष्णू ठोकर यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते आणि ग्रामस्थ उपस्थित होते.
खालापूर तालुक्यातील ढेकू औद्योगिक वसाहतीमधील फिनोझोल कंपनीला बुधवारी अचानक आग लागली. अग्निशमन दलाच्या जवानांनी या आगीवर वेळीच नियंत्रण मिळवले, अन्यथा संपूर्ण कंपनी आगीच्या भक्षस्थानी पडली असती. फिनोझोल कंपनीमध्ये रसायनासाठी परवानगी आहे, प्रत्यक्षात मात्र स्फोटक मालाचे उत्पादन करतात, तसेच अगदी थोड्या जागेत उत्पादन घेतात. मात्र औद्योगिक सुरक्षा दल जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याची तक्रार सुदाम पाटील या ग्रामस्थाने केली. काही दिवसांपूर्वी ढेकू परिसरातील युनिव्हर्सल कंपनीला आग लागली होती, त्याच कंपनीच्या शेजारच्या फिनोझोल कंपनीमध्ये आगीची घटना घडली. या आगीचे कारण अद्यापही समजू शकले नाही. सुदैवाने या घटनेमध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाही, मात्र मोठ्या प्रमाणात वित्तहानी झाली आहे. रेवदंडा ग्रामपंचायतीचे बायपास रस्त्यालगत असलेले डम्पिंग ग्राउंड बेकायदेशीर असून त्याला परवानगी देणाऱ्या अधिकाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात यावी अशी मागणी स्थानिक रहिवाशी अभिजित पोळीलकर यांनी अलिबाग प्रांताधिकारी आणि रायगडच्या जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे केली आहे. डम्पिंग ग्राउंडसाठी घेतलेली जागा ही खारफुटीची झाडोरा क्षेत्र आहे, तसेच ते CRZ क्षेत्र आणि ओकोलॉजिकल सर्वे ऑफ इंडिया यांच्या अखत्यारीत आहे. कांदळवनाची तोड करून तेथील जागेचा डम्पिंग ग्राउंडसाठी वापर करण्यात येत असून ही बाब पूर्णपणे चुकीची आहे. या डम्पिंग ग्राउंड नजीकच पुरातन ग्रामदैवत आणि इतिहासकालीन भुईकोट किल्ला आहे. डम्पिंग ग्राउंडमुळे किल्ल्याची नासधूस तसेच पडझड होण्याची शक्यता आहे, त्यामुळे या डम्पिंग ग्राउंडला परवानगी देण्यात येऊ नये असे निवेदनात म्हटले आहे.